आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावलेली आहे. पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणामध्ये प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवलेला होता आणि त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदुरीकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. मात्र खंडपीठाचे निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने इंदुरीकर यांना दणका दिलेला आहे. त्यामुळे आता इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झालाय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. हरीश, इंदुरीकर महाराजांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाहीये, काय नेमकी याबद्दलची अपडेट? अजिंक्य, आपण जर बघितलं तर इंदुरीकर महाराज सातत्यानं आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात किंवा वादात सापडलेले असतात आणि कुठेतरी हेच वादग्रस्त वक्तव्य त्यांना आता भोवण्याची चिन्हे आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2019 साली जे इंदुरीकरांचं एक वक्तव्य व्हायरल झालेलं होतं, ज्यामध्ये मुलीचा जन्म कधी होईल किंवा मुलाचा जन्म कधी होतो अशा पद्धतीचं ते जे वक्तव्य होतं, हे कुठेतरी कायद्यानं गुन्हा असल्याचं म्हणत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं थेट पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून कोर्टामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि ज्या गुन्ह्यामध्ये इंदुरीकर महाराजांना खरं तर जिल्हा न्यायालयानं दिलासा दिलेला होता, मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने ही जी केस आहे ही पुढे चालवण्याचा जो आदेश आहे तो दिलेला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये इंदुरीकरांनी धाव घेतली, मात्र सुप्रीम कोर्टाने देखील त्यांची ही जी याचिका आहे ती फेटाळली आहे आणि इंदुरीकरांना आता पुन्हा हा जो खटला आहे तो जिल्हा न्यायालयात सुरू राहणार आहे. बरं, हरीश धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. अखेर 7 दिवसानंतर बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी आपला संप मागे घेतलाय. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. कंत्राटी कामगारांच्या सगळ्या मुख्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यात. या मागण्या मान्य झाल्यानं कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कामगारांनी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका बेस्टच्या सेवेला बसलेला होता. अनेक भागामध्ये बेस्ट बसेसची सेवा कमी झाल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अखेर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत हा संप आता मागे घ्यायला लावण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. व काल माननीय मुख्यमंत्री साहेब जेजुरीला होते, या ठिकाणी नरेश म्हस्के साहेब येऊन साहेबांशी बोलल्यानंतर इथे खजूरकर आणि त्यांचे जे कर्मचारी होते बेस्ट कर्मचारी त्यांच्या मागण्या आम्ही वाचल्यानंतर शिष्टमंडळाला रात्री 1 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भेट दिली व त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या काही जास्त मोठ्या नव्हत्या. त्यांच्या बेसिकमध्ये वाढ पाहिजे होती तर बेसिक पगारामध्ये जी वाढ पाहिजे ती भरघोस मी करेल, परंतु त्यासाठी मला ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आयुक्त यांची एक संयुक्त बैठक आज नरेश म्हस्के साहेबांना घ्यायला सांगितलेली आहे. ती बैठक झाल्यानंतर जी बेसिकमध्ये वाढ पाहिजे कामगारांना ती भरघोस वाढ करण्याचे मान्य माननीय मुख्यमंत्री मोदींनी केलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या नोटीशीला रविकांत तुपकरांनी केराची टोपली दाखवली आहे. पुण्यामध्ये होत असलेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला तुपकर गेलेच नाही. तुपकर आज माध्यमांशी संवाद साधणार होते आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर तुपकरांनी आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांना ही नोटीस पाठवण्यात आलेली होती. संघटना ही कुणाची खासगी मालमत्ता नाही, संघटना कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी राहिली आहे असा पवित्रा तुपकरांनी घेतला होता. माझं म्हणणं असं आहे की वारंवार त्यांनी मांडलेलंच आहे. मी वारंवार माझं म्हणणं अनेक वेळा मांडलेलं आहे. आता वारंवार किती वेळा तेच मांडायचं. संघटनेच्या माध्यमातूनच चळवळीचं काम मी करणार आहे आणि ते मी करत राहणार आहे. माझ्या दृष्टीने शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. आता माझ्याबद्दलच तक्रार आहे असं कोण येईल का? मला तुमच्या विरोधात माझी तक्रार आहे असं कोण म्हणेल का? या उलट माझी अशी भूमिका होती की त्यांनी शिस्तपालन समिती समोर यावं आणि समजा माझ्याबद्दलच काही आक्षेप असतील आणि माझ्यासमोर कशी तक्रार करायची असं तर त्यांना वाटत असेल तर शिस्तपालन समितीला तसं जर कळवलं असतं तर शिस्तपालन समिती मला काही काळापुरतं बैठकीतून बाजूला व्हायला सांगू शकते, तेवढे अधिकार शिस्तपालन समितीला आहे आणि मग मोकळेपणानं चर्चा झाली असती. महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत येणारा विषय आता पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नावरनं आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे.
उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन करायला तयार असल्याची माहिती समोर आलेली आहे। उद्धव ठाकरेंनी खासगीमध्ये याबाबतचं वक्तव्य केलं आहे। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंना फोन करायला तयार असल्याची माहिती मिळते आहे। वेळ आल्यास राज ठाकरे यांच्याशी बोलणार असं उद्धव ठाकरेंनी खासगीत म्हटल्याचं समजतंय। बाळासाहेबांवरच्या चर्चेच्या निमित्ताने दोन्ही नेते आपापसात बोलणार आहेत असं असलं तरी राजकीय दृष्ट्या हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला जातोय। मी मागे असं म्हणालेलो आहे की ते दोघे भाऊ आहेत आणि दोन भाऊ एकमेकांना कधी भेटू शकतात, चर्चा करू शकतात, त्याच्यामध्ये तिसऱ्या माणसाला पडण्याची गरज नाही। मी दोघांनाही ओळखतो, दोघांशी माझे तितकंच जिव्हाळ्याचं नातं आहे, पण जेव्हा हा राजकीय विषय येतो शिवसेना तेव्हा मी पूर्णपणे मनापासून मी माझं कुटुंब माझे सगळे सहकारी आम्ही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे आणि राहणार। दापोलीमधल्या साई रिसॉर्ट प्रकरणी उबाठा नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्यांवर घणाघाती टीका केली आहे। राजकीय सूडबुद्धीनं खोटे आरोप आपल्यावर करण्यात आल्याचा घणाघात परब यांनी केलेला आहे। लोकायुक्तांच्या अहवालात देण्यात आलेल्या क्लीनचिटमुळे हे सगळं कटक कारस्थान समोर आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। खोटे आरोप करणाऱ्या सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करत असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलंय। नाही, ही जेव्हा सुनावणी येईल त्यावेळेला ज्या चॅनलवरनं बदनामी झालेली आहे त्या चॅनलला देखील कोर्टामध्ये उत्तर द्यावं लागेल ना की त्यांनी कुठली सत्यता तपासून बघितली आणि त्याच्यावरती ही ट्रायल चालवली। मुंबईतले टोल नाके बंद करावेत अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलेली होती। त्यांच्या या मागणीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून टोला लगावलाय। आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो, तसं करून दाखवण्याची हिंमत दाखवा असा टोला त्यांनी लगावलाय। अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया। राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर 65 टोल नाके बंद झाले। आम्ही बोलत नाही, करून दाखवतो। उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचं का सुचलं नाही? धमक नाही तर फुकाची आश्वासनं द्यायची कशाला? टोलवा टोलवीला, लोक कंटाळली आता, तेव्हा नुसतं बोलू नका, आमच्यासारखी करून दाखवायची हिंमत ठेवा। मुंबईतील टोलनाके बंद करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांना उधाण आलेलं आहे। मुंबईतले टोलनाके 2026 पर्यंत बंद होणार नसल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी स्पष्ट केलंय। मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेले 5 टोल नाक्यांचं कंत्राट एमईपी कंपनीला 2242 कोटींचं देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। गलगलींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचं ऑडिट करून 2026 नंतर मुंबई टोलमुक्त करण्याची मागणी देखील केली आहे। टोल बंद व्हावेत ही जनतेची मागणी आहे, परंतु दुर्दैवाने सरकार स्वतः जेव्हा व्यापार करते धंदा करते तेव्हा टोल नाके कसे बंद होणार? कारण जेव्हा मी माहिती अधिकाराचा वापर केला 2010 मध्ये सरकारने या टोल नाक्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी एक निविदा काढली आणि 2242.25 कोटी रुपयांना एमईपी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे। याची मुदत ही 2026 पर्यंत आहेत, म्हणजे येणाऱ्या 3 वर्षामध्ये ही मुदत संपणार आहे। आज सर्वत्र मागणी होत आहेत, आमची सुद्धा सरकारकडे एवढीच मागणी आहे की 2026 पर्यंत ही मुदत आहे, याचे आपण ऑडिट करावं। आणखी एक कोविड घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला आहे। या कोविड सेंटरचं कंत्राट देताना घोटाळा झाल्याचं सोमय्यांचं म्हणणं आहे। या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केलेली आहे। मुंबई महापालिका उद्धव ठाकरे तेनेता तंबर कोटीचा मुलुंड कोविड सेंटर घोटाळा 10.94 कोटी मध्ये सेंटर बांधलं आणि त्यात दर महिने 3.59 कोटी प्रमाणे 25 महिने 100 कोटी रुपये भाडं हे ऑप्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनीला देण्यात आलं। अशा प्रकाराने मुंबईत
15 ठिकाणी कोविड सेंटर, 700 कोटीचा घोटाळा, आयकर, ईडी, मुंबई पोलीस, महापालिका, कंपनी मंत्रालय, चौकशी तर होणार नाही। पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा पायाभरणी समारंभ नुकताच पार पडला आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या कामाचं ऑनलाईन भूमिपूजन संपन्न झालं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे या कार्यक्रमाला उपस्थित होते। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोकण रेल्वेच्या एकूण 12 रेल्वे स्थानकांच्या परिसराचं रस्ता काँक्रीटीकरण आणि सुशोभीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी कोकण रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। राज्य सरकारकडून कोकणातील 12 रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण आणि स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांना दुरुस्त केलं जाणार आहे या कार्यक्रमाचं ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालं। सिंधुदुर्गातील 4 रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण होणार आहे। यापैकी कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झालं। सिंधुदुर्गातल्या कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी ही 4 स्थानकं सुशोभित केली जाणार आहेत। रेल्वे स्थानक सुशोभीकरणामुळे कोकणातल्या पर्यटनामध्ये वाढ होईल असा आशावाद यावेळेला नितेश राणेंनी व्यक्त केला। पूर्ण परिसराचा विमानतळासारखा अनुभव आला पाहिजे, जेणेकरून आल्या आल्या लगेच एक वेगळा अनुभव आणि एक वेगळी आठवण घेऊन ते आपल्या आपल्या शहराकडे आणि आपल्या आपल्या घराकडे गेले पाहिजे अशा दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय आमच्या रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात घेतलेला आहे। आज जसं ह्या बाहेरचं सुशोभीकरण होत आहे, त्याचबरोबर तिथे शेड जिथे रेल्वे प्रवासी उभे असतात तिकडे वरती शेडचं पण टाकण्याचं काम आम्ही ह्या निमित्ताने घेणार आहोत, जेणेकरून तीही गैरसोय कशी दूर होईल याही निमित्ताने निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या पद्धतीचं काम या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार। भाजपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे। विरोधकांच्या मनामध्ये सेमीफायनल आहे, मात्र काल संसदेत झालेल्या सेमीफायनलचा निकाल सर्वांसमोर आहे। विरोधकांची आघाडी इंडिया नव्हे तर घमंडिया आहे। सध्या अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे, मात्र विरोधकांमध्ये आपापसातच अविश्वास आहे अशी टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली आहे। तसंच विरोधकांच्या अहंकाराला एकजुटीनं उत्तर द्या असं आवाहन सुद्धा पंतप्रधानांनी एनडीएतल्या घटक पक्षांना केलेलं आहे। लोकसभेमध्ये सोमवारी आवाजी मतदानानं डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलंय। हे विधेयक देशातील 140 कोटी लोकांच्या डिजिटल वैयक्तिक डेटाच्या सुरक्षेशी संबंधित आहे। विरोधकांनी मांडलेल्या काही दुरुस्त्या आवाजी मतदानानं फेटाळण्यात आल्या। या विधेयकात व्यक्तींच्या डिजिटल डेटाचा गैरवापर किंवा संरक्षण करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल संस्थांना 250 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे। सुप्रीम कोर्टानं गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार घोषित केल्यानंतर 6 वर्षानंतर आलेल्या या विधेयकात ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सद्वारे व्यक्तींच्या डेटाचा गैरवापर रोखण्यासंदर्भात अनेक तरतुदी आहेत। महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत। शहरातील रॉ वॉटर केंद्रातील सिमेंटची खराब झालेली पाईपलाईन काढून नवीन जुआई पाईपलाईन बसवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। या कामामुळे बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, परिणामी शहरातील रोटेशन 24 तास लांबणीवरती पडणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे। धाराशिवमधून दररोज पुणे मुंबई जाणाऱ्या प्रवाशांची संख्या 2000च्या पेक्षा अधिक आहे, मात्र धाराशिव स्थानकातून धावणाऱ्या 22 पैकी एका रेल्वेला 45 प्रवाशाचा कोटा दिलेला आहे, त्यामुळे अन्य प्रवाशांना महामंडळाची एसटी आणि खासगी बसनं प्रवास करावा लागतोय। अहमदनगरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत, मात्र शासनानं आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना विविध समस्यांचा सामना करावा लागतो। संकुलात खेळाडूंना पिण्यासाठी पाणी नाहीये तर टॉयलेट बाथरूम खराब झाले, ज्या मैदानावरती 30 फुटबॉल स्पर्धा होत आहेत ते मैदान खेळण्यासाठी योग्य नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय।
धाराशिवमध्ये सोयाबीनच्या पिकावरती येलो मोसॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात दीड महिना उशिरा पावसाचं आगमन झालंय. त्यात कोवळ्या अवस्थेतील पिकांवरती गोगलगाय पैसा आणि किडीनं हल्लाबोल केलेला आहे. त्यातूनच कसाबसा शेतकरी एकीकडे आपल्याला सावरताना दिसत होता, तर आता येलो मोसॅक रोगानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. नंदुरबारच्या शहादत तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या 7 महिन्यांपासून ऊसाचे पैसे मिळालेले नाहीयेत, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयात समन्वय बैठक पार पडली. येत्या 20 तारखेपर्यंत सर्वांचं थकीत बिल दिलं जाणार असल्याचं नागाई शुगरच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. मावळ तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे भाताची शेती बहरू लागली आहे. तालुक्यात जवळपास 92% शेतकऱ्यांनी इंद्रायणी भाताची लागवड केलेली आहे आणि तालुक्यातील शेतीची कामं आता पूर्ण झालेली दिसत आहेत. शेतकऱ्यांना गणेश आगमनाचे वेध लागले. राज्यात येत्या 4 ते 5 दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत 72% पाऊस पडलेला आहे. पाणी पुरवठा करणारे तुळशी, विहार, तांसा, मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागलेत. ऑगस्ट महिन्यात मुंबईत पावसानं ओढ दिलेली आहे. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 1% पाऊस झालेला नाहीये. या 7 दिवसात कुलाबा इथं अवघ्या 16 मिलीमीटर तर सांताक्रूज इथं 14 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 1 ऑगस्टला मुंबईत 71% पाऊस झाला होता, तर 7 ऑगस्टपर्यंत 72% पावसाची नोंद करण्यात आली आहे. हिंगोलीत युरिया खतासह कापूस बियाणांची ज्यादा दरानं विक्री करणं 2 कृषी केंद्र चालकांना महागात पडलंय. सेंगावमधील हाताळा येथील कृषी केंद्र चालकाचा खत विक्रीचा परवाना कृषी विभागानं कायमस्वरूपी रद्द केलाय, तर वसमतमधील कृषी केंद्र चालकाचा बियाणा विक्रीचा जो परवाना आहे तो 1 वर्षासाठी रद्द केला गेलाय. देशातील बाजारात कापूस दरात सुधारणा झालेली आहे. कापूस दरात क्विंटल मागं 300 ते 500 रुपयांनी दरात वाढ झालेली आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाला 6,700 ते 7,500 रुपये इतका भाव मिळतोय. देशात या पुढील काळात सणांमुळे कापसाला मागणी वाढेल, त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशात तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव नरमलेले आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी दरात 50 रुपयांची कपात केली आहे, तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 ते 4,950 रुपये इतका भाव मिळालेला आहे. सोयाबीन दरावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशातील घटलेलं उत्पादन आणि वाढलेली निर्यात यामुळे हळदीच्या भावात चांगलीच वाढ झालेली दिसतेय. जुलैपासून हळदीच्या दरात चांगलीच तेजी देखील झाली आहे. हळदीचे भाव जवळपास दुप्पट झालेले आहेत. बाजार समित्यांमध्ये हळदीला 12,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आणि हळदीचे भाव हे पुढील 4 ते 5 महिने तरी तेजीतच राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. देशातील बाजारात गेल्या आठवड्यात तुरीच्या दरात चांगली वाढ झाली आहे. आठवड्याभरात तुरीच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची सुधारणा दिसून येते. देशभरातील बाजारात तुरीला 9,500 ते 10,500 रुपयांचा भाव देखील मिळतोय आणि तुरीच्या दरातील तेजी ही कायम राहण्याची शक्यता आहे. भारताकडून साखरेच्या निर्यातीवरही बंदी घातली जाण्याची भीती व्यावसायिकात व्यक्त करण्यात येते. सध्या जगात साखरेची टंचाई आहे, त्यामुळे जग हे भारताच्या साखरेवरती मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे आणि यंदा भारतात असंतुलित पावसामुळे सलग दुसऱ्या वर्षी साखरेचं उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होतीये. त्यामुळे सरकारकडून साखर निर्यातीवरती प्रतिबंध घातला जाऊ शकतो असं सूत्रांनी माहिती दिली आहे. बीडच्या गेवराई शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय. एकीकडे नागरिकांना 8-8 दिवस पाणी मिळत नाहीये पाणी मिळत आणि दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेवराई नगरपालिकेचाच हा गलथान कारभार आपल्याला दिसून येतोय, त्यामुळे नागरिकांनी देखील सवाल विचारले. शाळेत मिळणाऱ्या मध्यान्ह भोजनात फक्त खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आता खिचडीसोबतच इडली सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचं सत्व आणि पराठा देखील मिळणार आहे. तशी शिफारस राज्य सरकारनं नेमलेल्या समितीनं केलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याचं स्वागत केलंय. रेस्टॉरंटमधील शाकाहारी जेवणाचा खर्च वाढल्याचं दिसून येत आहे. टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. त्यानुसार शाकाहारी जेवणाची थाळी 34% महागलेली आहे. यामध्ये टोमॅटोच्या भाववाढीचं योगदान 25% आहे, तर मांसाहारी जेवणाची थाळी 13% महागली आहे. समृद्धी हायवेवरती 2060 सालापर्यंत टोल वसुली करण्यात येणार आहे. पहिल्या 3 वर्षांसाठी टोलचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत, त्यानंतर दर 3 वर्षांनी हे दर वाढणार आहेत. समृद्धीमुळे मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या 8 तासात पार करता येणार आहे. सध्या समृद्धीच्या 2 टप्प्यात वाहतूक सुरू आहे.
मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. एक दोन दिवसात अतिरेकी कारवाईची धमकी देण्यात आली आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईन वरती हा फोन आलेला आहे आणि हा फोन येताच मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्या यासाठीचा तपास सुरू झालाय. पुण्यातील दहशतवादी प्रकरण एटीएस कडून एनआयएकडे वर्ग होणार आहे. इसिस मॉडेलमध्ये एनआयएकडील गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी संबंध असल्यानं हे प्रकरण वर्ग होणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात येईल आणि पुण्यात दोन दहशतवाद्यांना अटक देखील या प्रकरणी करण्यात आली होती. बेस्ट कर्मचारी आज संप मागे घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जालना नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्यामुळे जालन्यातल्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जालना महानगरपालिकेचा बोर्ड लावताच शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहितीही दिली आहे. जालना महानगरपालिका व्हावी यासाठी अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्यानं पाठपुरावा केलेला होता आणि त्यानुसार राज्य सरकारनं जालना महानगरपालिकेची घोषणा केली आणि त्याची नगरविकास विभागाकडून आता अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार नगरपरिषदेचा बोर्ड हटवून महानगरपालिकेचा बोर्ड लावण्यात आला आणि त्यानंतर खोतकर यांनी कार्यकर्त्यांसह पालिकेत जात फटाके फोडत पेढे भरवत जल्लोष केला. जालन्याच्या इतिहासामध्ये जिल्हा निर्मिती एवढीच महत्त्वाची घटना, ज्यावेळेस जालना जिल्हा झाला तेव्हा तेवढीच महत्त्वाची घटना या जालन्याच्या इतिहासामध्ये माननीय देवेंद्रजी अजितजी आणि एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सरकारने या ठिकाणी घेतली, त्याबद्दल मी सर्व मंत्रिमंडळाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दरोडेखोरांच्या आंतरराज्यीय टोळीला नागपुरातनं अटक करण्यात आलेली आहे. नागपूरच्या गिट्टी खदान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या टोळीत 9 आरोपी असून मुख्य 2 आरोपी फरार झालेत. या आरोपींकडून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केलेला आहे. 2 चाकू, तलवार, मिरची पावडर, कटर मशीन, ब्लेड, 2 चारचाकी वाहनं असा एकूण 18,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व दरोडा टाकण्यासाठी तयारीत असणारे जी आरोपी आहेत हे एकूण 11 आरोपी त्या ठिकाणी होते, परंतु झटापटी करून 2 आरोपी त्यांच्या त्या ठिकाणावरून पळून जाणे, अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात सफल झाले आणि 9 आरोपी आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत. मुख्य सूत्रधार यामध्ये फरार आहे, त्याचं नाव या ठिकाणी उघड करणं उचित नाही, त्याचा शोध आम्ही आता घेत आहोत. निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी आता गूढ वाढतच चाललेलं आहे. निलिमाचा मृत्यूपूर्वीचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी निलिमाच्या हाताला धरून बसमध्ये चढत असल्याचं समोर आलेलं आहे. या व्हिडिओची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. निलिमा चव्हाण ही ज्या दिवशी बेपत्ता झाली त्या 1 ते 2 दिवस आधी तिनं आपल्याला जगायचं नाही अशा स्वरूपाचे निराशाजनक व्हॉट्सॲप मेसेजेस केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे. या सगळ्या विषयात वरिष्ठ पोलीस अधिकारी निलिमा चव्हाण हिच्या नातेवाईकांशी चर्चा करून तपासाची सध्याची नेमकी काय अपडेट आहे ती देणार आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. शिवाजी, या प्रकरणाचं गूढ आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, सध्याची नेमकी काय अपडेट? निलिमा चव्हाणच्या प्रकरणाचं गूढ खरोखरच वाढलेलं आहे, कारण सुरुवातीला तिची आत्महत्या झाल्याचं वर्तवलं जात होतं, मात्र तिच्या डोक्यावरची केस नसल्यामुळे सुद्धा बोललं गेलं आणि त्यानंतर कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ते जलद गतीने सुरू झाली. 5 पथकं जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आली होती. चिपळूण, दापोली, खेड, मंडणगड या 3 तालुक्यामध्ये संपूर्ण या तपासाचा भाग होता. अनेक ठिकाणी तिचं लोकेशन सुद्धा आढळून आलं, त्यामुळे पोलिसांनी तिचा शिड्यार सुद्धा काढलेला आहे. पोलिसांचं पथक आता तिचा पर्स आणि तिचा मोबाईलचा शोध घेत आहे. गेले 2 दिवस गोपी नदीमध्ये ठीक आहे. शिवाजी धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. रत्नागिरी शहराजवळच्या मिरजोळी इथल्या मधलीवाडी आणि वाडकरवाडी दरम्यानच्या खालचा पाट परिसरातील शेतकऱ्यांवरील अरिष्ट थांबत नाहीये. अतिवृष्टीनंतर इथल्या परिसरात मोठमोठ्या भेगा या इथल्या जमिनीला पडलेल्या आहेत. जमीन इथली खचलेली आहे.
या ठिकाणी भात शेती असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे होणाऱ्या भूस्खलनामुळे मिरजोळीमधले शेतकरी हताश झालेत. अतिवृष्टीत भूस्खलनाचं संकट दरवर्षी आवासून उभं राहत असतं आणि त्यामुळं इथली शेतजमीन आता संकटात आलेली आहे. यापूर्वी शेतजमीन सुमारे 15 ते 20 फूट खोल खचली गेली आहे. या प्रकारामुळं शेतजमीन धोक्यात आली आहे. दरवर्षी गावातील प्रत्येक शेतकऱ्याची जमीन नामशेष होतीये. भात शेती हा ग्रामस्थांसाठी मोठा आधार आहे, पण गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात इथली शेती सापडलेली आहे. रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिरजोळे गावात आता सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय. कारण या ठिकाणी नदी किना काठावर जो असलेला डोंगर आहे किंवा शेतजमीन जी आहे आता कुठेतरी हळूहळू खचायला लागलेली आहे. जवळजवळ 2007 पासून ही जमीन खचण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता जवळजवळ 26 ते 27 गुंठे एकाच मालकी तत्वावर असलेली जमीन जी आहे पूर्णपणे आता गळून गेलेली आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर फार मोठ्या भेगा देखील आपल्याला पडलेला पाहायला मिळतात. ज्या मालकांची ही जमीन आहे ते आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया. काका, काय सांगाल, ही जमीन आता खचलेली दिसते, ही जास्त जमीन तुमची खचली गेलेली आहे आणि तो डोंगर जो म्हणजे जमीन जी आहे पूर्णपणे खाली बसलेली आपल्याला पाहायला मिळते, एकंदरीत काय प्रकार आहे हा? ही सुरुवात, मी माझं नाव भाऊ वाटोडेकर. ही जमिनीची खचण्याची सुरुवात ही 2007 सालपासून झाली. गेल्या 3 ते 4 वर्षात ही जमीन जास्त खचत चालली. आत्ता देखील तुम्ही पाहाल तर परवा तहसीलदार येऊन गेले, तिथपासून ही जवळजवळ 20 फूट लांबीची जमीन परत आता खचली आहे आणि ती जशी 100 जवळजवळ 500 फूट खालपर्यंत गेली आहे. अशीच जमीन ही दरवर्षी खचत जाते. माझ्याबरोबरच इतर 7-8 शेतकऱ्यांची जमीनही याच्यात गेलेली आहे. या रत्नागिरीचे आमदार आणि आत्ताचे असलेले मंत्री यांनी येऊन इथे सगळं बघितलं. वाईकर साहेब मंत्री असताना त्यांनी इथे येऊन बघितलं. प्रत्येकानं सांगितलं की हे काम लवकर पूर्ण करा, पण अद्याप त्याला काही हालचाल नाही. फक्त 25 की 50 मीटरची भिंत घालून झालेली आहे, बाकी ते तसंच सोडलेलं. त्यामुळे हे नुकसान झालं आहे. याच्यात माझी 2 मोठी झाडं कलमं, 50 पेटी आंबा देणारी 2 कलमं मोठी वाहून गेलीत. आणि आता हे असंच राहिलं. ही असलेली खालची शेती सगळ्यांची आणि वाडकरवाडी, कारण ही खाली उतारात असल्यामुळे हे असंच पुढे जर वाहत गेलं तर त्यांनाही धोका आहे आणि पूर्ण शेतीला धोका आहे. त्यामुळे कमीत कमी 25 ते 30 एकर जमीन ही नदीत वाहून जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. सांगली शहरातल्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळ एका अपार्टमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. या ठिकाणी सांगली पोलिसांनी छापा घातल्यानंतर 5 महिलांची सुटका करण्यात आलेली आहे. वेश्या व्यवसायासाठी जागा देणाऱ्या विक्रम पंडित कल्याणकर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. एजंट इम्रान युनुस मुल्लाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पाच महिलांची त्या ठिकाणी आम्ही सुटका केलेली आहे. तसंच स्पा चालवणारा, तसंच ती जागा त्या ठिकाणी भाड्याने देणारा जो व्यक्ती आहे, सो दोघांना सध्या त्या ठिकाणी आरोपी करण्यात आलेले. आणखी त्यामध्ये कोणी सहभागी असतील तर ते पुढे तपासामध्ये त्या ठिकाणी आम्ही निष्पन्न करून त्यांना देखील आरोपी करून त्या ठिकाणी पुढे आम्ही तपास करणार आहे. तसंच अशा पद्धतीचं कोणी त्या ठिकाणी शहरामध्ये चालवत असल्यास नागरिकांनी त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करावा असं त्या ठिकाणी मी आवाहन करत. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान गायकावर बनावट नोटांची उधळण केल्याचं समोर आलेलं आहे. उधळलेल्या नोटा 2000 रुपयांच्या बनावट नोटा होत्या. यावेळेला गोंधळ उडाल्यानं हा कार्यक्रम बंद करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या 7 ते 8 जणांनी हॉटेलमध्येच तोडफोड केल्याचा आरोप होतोय. दौंड शहरामध्ये हातात धारदार कोयता घेऊन शहरातल्या रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या दोघांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. आरोपी राकेश जगताप आणि सचिन नलावडे हे दोघे शहरातल्या रस्त्यावर हातात कोयता घेऊन मोटरसायकलवर फिरत होते. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. धुळे शहरामध्ये दहशतवादी हल्ल्याचं मॉकड्रिल सुरू असताना दहशतवादी म्हणून मंदिरात आलेल्या व्यक्तीला नागरिकांचा मार खावा लागलाय. शहरातल्या प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी हल्ला झाल्यास परिस्थिती कशी हाताळावी यासंदर्भातलं प्रात्यक्षिक सुरू होतं. शहरातील स्वामीनारायण मंदिरात 2 दहशतवादी घुसल्याच्या बातमीनं खळबळ उडालेली होती.
लहान मुलांनी देखील भीतीनं रडायला सुरुवात केली। मात्र ही मॉकड्रिल सुरू असल्याचं लक्षात येताच एका संतप्त पालकानं दहशतवाद्याच्या वेशामध्ये आलेल्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली। यावेळेला झालेला प्रकार लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत संबंधित नागरिकाला बाजूला नेत हे मॉकड्रिल असल्याचं समजावून सांगितलं। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त होतोय। कोपरगाव तालुक्यातल्या चासनळी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याचं समोर आलेलं आहे, तर रुग्णवाहिका असून सुद्धा त्यात डिझेल नसल्यानं एका महिलेला त्याची सेवा मिळाली नाही आणि त्यामुळे तिला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय। रेणुका गांगुर्डे असं या मृत महिलेचं नाव आहे। जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी तिला नेण्यात आलं। या आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्यानं तिला धामोरीत आरोग्य उपकेंद्रात न्यायला सांगितलं गेलं, मात्र रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचं कारण देण्यात आलं। त्यानंतर एका खासगी वाहनातनं या महिलेला धामोरी इथं प्रसूतीसाठी नेलं गेलं, मात्र प्रसूती झाल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे या महिलेला जीव गमवावा लागलाय। तिचं बाळ सुखरूप आहे। या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित कुटुंबाकडनं होती आहे। तिथं सुविधा नसल्यामुळे, डॉक्टर नसल्यामुळे त्या मुलीने जीव गमावला। असं झालं नाही पाहिजे। आज ती गरीबाची होती, पैशावाल्याचं असलं तर कुठेही जातं ना। आज सुविधा तिचा पीपी लावू झाला तर तिला गॅस लावून घ्यायला पाहिजे होतं। ती दहा हॉस्पिटलपर्यंत पोचली असती ना। जो याच्यामध्ये अधिकारी असत तो या ठिकाणी कारणीभूत आहे, तो या ठिकाणी त्याला या ठिकाणी त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल व त्या कुटुंबाला न्याय देण्यात येईल। आणि हीच आमची मागणी आहे, त्या कारवाई व्हावी आणि या ठिकाणी पदभरती या ठिकाणी या आरोग्य केंद्राला पदभरतीच नाही, एक दोन सिस्टर राहतात म्हणून या ठिकाणी लोकांना उपचार मिळत नाही, ती पदभरती सुद्धा लवकर करण्यात यावी। सोशल मीडियावर रील्स पाहून प्रत्यक्ष गिर्यारोहणाचा अनुभव आणि माहिती नसताना साहसी भटकंती किंवा गिर्यारोहण करण्याचं प्रमाण वाढत आहे। काही वर्षात अनेक अपघाती मृत्यूंच्या घटना देखील समोर येत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावरचे असे व्हिडिओ पाहून भटकायला जाऊ नका असं आवाहन गिर्यारोहकांतर्फे करण्यात आलेलं आहे। या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। सध्या पावसाळी पर्यटन जोरात सुरू आहे। डोंगर दऱ्यांमधले धबधबे वाहू लागलेत, नदी ओढे खळखळू लागलेत, त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। लोक पावसाळी पर्यटनासाठी जातात, तिथे फोटो रील्स तयार करतात, मात्र कधी कधी नसतं धाडस अंगाशी येतं, पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे दुर्घटना सुद्धा घडतात। चारच दिवसांपूर्वी हरिश्चंद्रगडाच्या परिसरात घडलेल्या दुर्घटनेमुळे पर्यटक अशा ठिकाणी का जातात असा प्रश्न उपस्थित होतो। आपण ज्या ठिकाणी जाणार आहे, ज्या भागामध्ये जाणार आहे, त्या ठिकाणचे प्रॉपर लोक किंवा गाईड जर घेऊन गेलो तर पुढं होणारे जे धोके असतात किंवा अचानक पाऊस वाढतो कधी कधी, ज्या ओढ्यांना पाणी वाढतं, नदींना पाणी वाढतं, त्याच्यामुळे आपल्याला ते आपण अनोख्या भागात गेल्यानंतर ते धोके आपल्याला कळत नाही। या लोकांकडनं आपल्याला अलर्ट म्हणजे आपल्याला माहिती पडतं की नेमकी या ठिकाणी काय घडणार। पर्यटन स्थळांच्या विषयी सोशल मीडियावर विविध माहिती पाहायला मिळते। रील्स आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून ही माहिती दिली जाते, मात्र प्रत्येक वेळेला ती माहिती खरी असते का नाही याची खात्री देता येत नाही। त्यामुळे डोंगराळ भागात पावसाळी पर्यटनाला जाण्यापूर्वी त्या ठिकाणाविषयीची माहिती पर्यटकांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे। नदी नाले हे सगळं ओलांडताना पर्यटकांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज येत नाही। लोकांनी गाईड फॉलो केला पाहिजे। गाईड माणसाला त्यातल्या प्रत्येक गोष्टीच्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत असतात, कुठे जागा आहे आपण थांबण्यासाठी, कुठे ठिकाणी मदत मिळू शकते, कम्युनिकेशन करता कुणाला बोललं पाहिजे, ट्रान्सपोर्ट कसा सहज उपलब्ध होऊ शकतो, रेस्क्यू करता कुणाला सांगितलं पाहिजे, आपल्याकरता प्रथमोपचारची केंद्र कुठं आहेत, मेडिकल व्यवस्था मोठी लागली तर कुठे जाता येईल, हेच त्या गाईडला सगळं माहिती असतं। तर गाईड जर बरोबर असेल तर ह्या गोष्टी खूप सहज शक्य होतात। पावसाळ्यात पर्यटनाच्या दरम्यान दुर्घटना टाळण्यासाठी अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना धबधब्यावर जायला बंदी घातली आहे। निसर्गाची अवकृपा जर झाली तर तुमचा जीव जाण्याची शक्यता असते,
अशा वेळेस या ठिकाणी स्थानिक गाईडला घेऊन जर तुम्ही हा ट्रेक केला किंवा वर्षाविहार केला तर नक्कीच तुमचा जीव वाचू शकतो. पण असं पाहण्याच्या स्थितीत आणि हे जाणून घेण्याच्या स्थितीत अनेक पर्यटक तयार नसतात, यामुळं त्यांचे जीव जातात. खरं तर ही सगळी काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणारं आहे. व्हिडिओने स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. भारताकडून साखरेच्या निर्यातीवरही बंदी घातली जाण्याची भीती व्यावसायिकात व्यक्त करण्यात येते. सध्या जगात साखरेची टंचाई आहे, त्यामुळे जग हे भारताच्या साखरेवरती मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे आणि यंदा भारतात असंतुलित पावसामुळे सलग दुसऱ्या वर्षी साखरेचं उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होते, त्यामुळे सरकारकडून साखर निर्यातीवरती प्रतिबंध घातला जाऊ शकतो असं सूत्रांनी माहिती दिली आहे. बीडच्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय. एकीकडे नागरिकांना 8-8 दिवस पाणी मिळत नाहीये, पाणी मिळत आणि दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेवराई नगरपालिकेचाच हा गलथान कारभार आपल्याला दिसून येतोय, त्यामुळे नागरिकांनी देखील सवाल विचारले. शाळेत मिळणाऱ्या मध्यान्ह भोजनात फक्त खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आता खिचडीसोबतच इडली सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचं सत्व आणि पराठा देखील मिळणार आहे. तशी शिफारस राज्य सरकारनं नेमलेल्या समितीनं केलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याचं स्वागत केलंय. रेस्टॉरंटमधील शाकाहारी जेवणाचा खर्च वाढल्याचं दिसून येत आहे. टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. त्यानुसार शाकाहारी जेवणाची थाळी 34% महागलेली आहे. यामध्ये टोमॅटोच्या भाववाढीचं योगदान 25% आहे, तर मांसाहारी जेवणाची थाळी 13% महागली आहे. समृद्धी हायवेवरती 2060 सालापर्यंत टोल वसुली करण्यात येणार आहे. पहिल्या 3 वर्षांसाठी टोलचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत, त्यानंतर दर 3 वर्षांनी हे दर वाढणार आहेत. समृद्धीमुळे मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या 8 तासात पार करता येणार आहे. सध्या समृद्धीच्या 2 टप्प्यात वाहतूक सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. 1-2 दिवसात अतिरेकी कारवाईची धमकी देण्यात आली आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवरती हा फोन आलेला आहे आणि हा फोन येताच मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. यासाठीचा तपास सुरू झालाय. पुण्यातील दहशतवादी प्रकरण एटीएस कडून एनआयएकडे वर्ग होणार आहे. इसिस मॉड्यूलमध्ये एनआयएकडील गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी संबंध असल्यानं हे प्रकरण वर्ग होणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात येईल आणि पुण्यात 2 दहशतवाद्यांना अटक देखील या प्रकरणी करण्यात आली होती. बेस्टचे कर्मचारी आज संप मागे घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. काल रात्री 1 बेस्ट कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळात सकारात्मक चर्चा झाल्याचं देखील समजतंय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये डोळ्यांच्या आजाराचा झपाट्याने संसर्ग होतोय. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेमध्ये 1 ऑगस्ट पासून सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. 7 दिवसात ग्रामीण भागात 2277 डोळे आलेले रुग्ण आढळून आले, त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं काळजी घेण्याचं आवाहन केलंय. राज्यात हृदयविकाराशी संबंधित आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या माध्यमातून हृदयविकारावरील उपचारांसाठी 19 कार्डिया कॅथलॅब खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 231 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात देखील आहे. आगामी 6 महिन्यात राज्यातील आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या कार्डिया कॅथलॅब कार्यान्वित होतील. धुळेश्वरातील श्री स्वामीनारायण मंदिरात 2 अतिरेकी घुसल्याच्या बातमीनं चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र हे पोलीस विभागाचं मॉकड्रिल असल्याचं कळल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बातमी बीडमधून. बीडच्या माजलगाव तालुक्यातील मोगरा गावात लोकसहभागातून युवकांनी एकत्र येत गावाचा रस्ता दुरुस्त केलेला आहे. रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आलं होतं, पण त्याकडे दुर्लक्ष झालं होतं आणि ग्रामस्थांनी मग स्वतःच रस्ता दुरुस्त केलेला आहे. मात्र आता गावच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना गावात येऊ देणार नाही असा निर्धार इथल्या ग्रामस्थांनी केलाय. कल्याण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवे येथील जलशुद्धीकरण केंद्रात आज यांत्रिक आणि विद्युत देखभालीचं काम करायचं आहे, त्यामुळे आज रात्री 8 वाजेपर्यंत कल्याण पूर्व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सांभाळून पाणी वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलंय.
भुसावळ पालिकेच्या वतीने शहरातील रॉ वॉटर केंद्रातील सिमेंटची खराब झालेली पाइपलाइन काढून नवीन जुळ्या पाइपलाइन बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या कामामुळे बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। परिणामी शहरातील रोटेशन 24 तास लांबणीवरती पडणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महिन्याभरापूर्वी तेजीत असलेली कोथिंबीर, मेथी आणि शेपू आता रस्त्यावर फेकून देण्याची वेळ नाशिकातल्या शेतकऱ्यांवर आलेली आहे। नाशिकच्या बाजार समितीमध्ये सोमवारी झालेल्या लिलावाच्या दरम्यान कवडीमोल दर मिळाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर, मेथी आणि शेपू बाजार समितीच्या आवारातच फेकून देत संताप व्यक्त केला। झालेला उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी आता शेतीमाल रस्त्यावर फेकून देत संताप व्यक्त करतायत। विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी कोथिंबीर आणि मेथीच्या जोडीला 150 ते 200 रुपये मोजावे लागत होते। महिन्याभरातच बदललेल्या परिस्थितीमुळे बळीराजा पुलता हवालदिल झालेला आहे। अवघ्या महिन्याभरापूर्वी 150 ते 200 रुपये जोडीने जाणारी कोथिंबीर अवघ्या 20 पैसे आणि 10 पैसे प्रतिजोडीने जाऊ लागल्यानंतर शेतकऱ्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्यानंतर आपल्या कोथिंबीरच्या जुड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं बाजार समितीच्या आवारामध्ये फेकून आपला संताप जो आहे, रोष जो आहे, तो व्यक्त केलेला आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील सटाणा असेल, येवला असेल, नांदगाव असेल, कळवण असेल या भागासह नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, गिरणारे या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते भाजीपाला जो आहे तो या बाजार समितीत घेऊन येत असतात। मात्र भाजीपाल्याला ज्या वेळेला भाव मिळत नाही त्यावेळेला शेतकरी संतप्त होऊन आपला भाजीपाला एकतर बाजार समितीच्या आवारात फेकून देता नाहीतर ग्राहकांना फुकट वाटून देता, असे अनेक उदाहरणं आपण बघितले। मात्र गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं आपल्या भाजीपाला भाज्याच्या जुड्या ज्या आहे त्या रस्त्यावरती टाकून दिलेला आहे। एका व्यापाऱ्याने देखील अशा पद्धतीनं ही कोथिंबीरीची आपण जुडी दृश्यांमध्ये बघतोय। गेल्या महिन्यात ही जुडी जी आहे ती 200 ते 250 रुपये इतक्या दराने विकली जात होती, मात्र आज याच जुडीला केवळ 20 पैसे 10 पैसे इतका भाव मिळतोय आणि म्हणून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी अशा आपल्या कोथिंबीरच्या जुड्या ज्या पिकवलेल्या आहे आपल्या शेतामध्ये त्या अशा पद्धतीने फेकून देत आपला रोष जो आहे व्यक्त केलेला आहे। एकूणच जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक बाजार समितीच्या आवारात झालेली आहे, त्यामुळे भाज्यांचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात घसरले आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने ह्या कोथिंबीरीची अवस्था आहे त्याच पद्धतीची अवस्था जी आहे ती मेथी असेल, त्याचबरोबर शेपू असेल आणि इतर ज्या काय कुठल्या भाज्या असतील त्यांची देखील अशीच अवस्था आहे। त्यामुळे नाशिकच्या बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भाज्यांचे ढीग जे आहे ते पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। नवी दिल्लीमध्ये सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या अधिवेशनामध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबलं गेलं, हे वाक्य जेव्हा श्रीकांत शिंदे यांनी उच्चारलं तेव्हा विरोधी बाकांवरून आवाज आला की तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते का, असा सवाल विरोधकांनी विचारल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी होय मला पूर्ण हनुमान चालीसा येते असं म्हणत त्यांनी सगळ्या खासदारांसमोर संपूर्ण हनुमान चालीसा लोकसभेत म्हणून दाखवली। यावेळेला शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं। आज हनुमान चालीसा भी पढ़ने पर जो है महाराष्ट्र में निशिकांत जी ले रोक थी। जो हनुमान चालीसा मुझे पूरी हनुमान चालीसा आती है, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसत जो लोक जागर, राम दूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज सुबेसा, गानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र दिशा राजे, कान दूत जनेऊ साजे, कंच शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करे बिको आतुर। चलिए पूर्ण कीजिए। हम बाला साहब के विचारों पर चलने वाले लोग हैं, हिंदुत्व पर चलने वाले लोग हैं। आज सांगलीतल्या कृष्णा नदीकाठी 10 लहान मोठ्या मगरी पाहायला मिळाल्या। यंदा कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर असल्यानं मगरींच्या स्थलांतराला थांबा मिळालाय। कृष्णा नदीतली पाणी पातळी स्थिर असल्यानं मगरींनी आपला अधिवास सोडलेला नाही। वन खात्यानं या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्यानं ग्रामस्थ करतायत। या मगरींमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे।
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातल्या भीमकुंड इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अस्वल शिरलेलं होतं आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अस्वल काही तास शाळेच्या परिसरात ठाण मांडून होतं. गेल्या अनेक दिवसांपासून अस्वलानं या परिसरात धुमाकूळ घातलाय. याबाबत नागरिकांनी वनविभागाकडे तक्रारही केली, मात्र वनविभाग तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. भारताकडून साखरेच्या निर्यातीवरही बंदी घातली जाण्याची भीती व्यावसायिक व्यक्त करतायत. सध्या जगात साखरेची टंचाई आहे आणि त्यामुळे जग भारताच्या साखरेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. यंदा भारतात असंतुलित पावसामुळे सलग दुसऱ्या वर्षी साखरेचं उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होतीये. त्यामुळे सरकारकडून साखर निर्यातीवर प्रतिबंध घातला जाऊ शकतो असं सूत्रांकडनं समजतंय. देशातील प्रमुख ऊस उत्पादक असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यंदा जूनमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे 2023-24 साखरेचं उत्पादन जवळपास 3.5% घटून 31.7 दशलक्ष टन इतकं घसरण्याची शक्यता आहे. देशभरामध्ये सर्व प्रकारच्या डाळींच्या पेरण्यांमध्ये 9% तूट आहे. तूर डाळीची यंदा 5 लाख टनांची तूट असताना त्यात आणखी 4 लाख टनांची तूट पडण्याची शक्यता आहे. भारतात दरवर्षी सगळ्या प्रकारच्या डाळींचं उत्पादन 120 ते 122 लाख टन इतकं असतं. त्या तुलनेत मागणी 126 ते 128 लाख टन इतकी असते. देशातील सरासरी हेक्टरी तूर डाळ उत्पादन हे 880 किलो आहे. त्यातही 20 ते 25% तूर ही डाळ तयार करण्याच्या प्रक्रियेत वाया जात असते. सर्वोत्तम डाळ ही 30% तयार होत असते. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या 37.38 लाख हेक्टरनुसार अधिकाधिक 32 लाख टन तूर डाळीचं उत्पादन शक्य आहे. त्यामुळे तूर डाळीच्या तुटीमध्ये 4 लाख टनांची भर पडणार आहे. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता आपण एक नजर टाकूया राज्यातल्या महत्वाच्या शहरांमधल्या आजच्या तापमानावर.